गणित भाग एक सराव सण दोन पॉइंट तीन पूर्ण वर्ग पद्धत याच्यातली बघा पहिली गणित आहे यक्षा वर्ग आधिक याक्स वजा वीस बरोबर शून्य तर याचे काय या करू आपण पहिल्यांदा दोन पद निर्माण करू म्हणजे यक्षा वर्ग आधिक एक्स किंवा दोन भाग करू ठीक आहे आता हा वजा वीस याला बरोबरच्या पलीकर जर आपण वाट लावलं ला तर अधिक मध्ये जातो ठीक आहे तर एक छेद आता तिसरे पदचं सूत्र आहे बघा तिसरे पद तिसरे पद बरोबर कंसात एकशे दोन गुणिले यक्ष सगुणक चा वर्ग ठीक आहे आता एकशे दोन ला एकशे दोन गुणिले आता एक सगुणक म्हणजे एक सागुणक काय नाही म्हणजे एक असतो ठीक आहे याचा वर्ग आणि एक आणि एक, एक चा गुणाकार एक एक दोन ला या चा, बर, एक ग, एक, दोन याचा कंसाचा वर्ग बरोबर एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार हा आपला तिसरे पद मिळाले ठीक आहे आता काय करू तिसरे पद हे दोन्ही बाजू मिसळून मिसळून घेऊ ठीक आहे आता तिसरे पद समीकरणाच्या दोन्ही बाजूस बाजूस मिळवून आता समीकरणाच्या दोन्ही बाजू मिळवायचे म्हणजेच काय बघा समीकरण काय एक्चा वर्ग अधिक या ठीक आहे याच्यामध्ये आता पहिल्यांदा मिक्स करून घेऊ मिळून घेऊ एक छेद चार बरोबर वीसला वीस याच्यामध्ये पण मिक्स करून घेऊ म्हणजे प्लस करून घेऊ आता काय करू एकचा वर्ग म्हणजे एकचा वर्गमूळ घेऊ आणि अधिकला अधिक आता एकचा वर्गमूळ घ्या एक आणि दोनचा चारचा वर्गमूळ घ्या दोन आणि याचा वर्ग करा बरोबर करा आता बघा याची बेरीज करावं लागेल वीस आणि आता छेतात काय नाही म्हणजे एक असतो ठीक आहे आणि छेद समान आहे छेद समानास तर आपण तिरपा गुणाकार करू वीस आणि चारचा गुणाकार वीस चौक ऐंशी अधिकला अधिक एक आणि एकचा गुणाकार एक 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 चार आणि एकचा गुणाकार चार एक चार तर यक्स अधिक एक छे दोन कंसाचा वर्ग बरोबर ऐंशी आणि एक एक्क्याऐंशी आणि चारला चार तर यक्स अधिक एक छे दोन हा वर्ग आहे याला बरोबरच्या पलीकडे वाट लावू म्हणजे तो वर्गमुळामध्ये जाणार म्हणजे एक्क्याऐंशी छेद चार आणि याला एकदा प्लस आणि एकदा मायनसमध्ये करू तर यक्स अधिक एक चे दोन बरोबर एक्क्याऐंशीचा वर्ग मूळ नऊ आणि चारचा वर्ग मूळ दोन ठीक आहे आता यक्स अधिक एक चे दोन आता एकदा प्लस आणि एकदा मायनसमध्ये लिवायचं असतो ठीक आहे तर आता डायरेक्ट करून घेऊ यक्स बरोबर एकदा प्लसमध्ये नऊ चे दोन आता हा प्लसमध्ये एक शेद दोन आहे याला बरोबरच्या पलीकडे जर वाट आलं तर मायनसमध्ये जाणार म्हणजे एक शेत दोन किंवा आता एकदा प्लस म्हणजे आता एकदा प्लस मानने केला आता एकदा मध्ये करू म्हणजे यक्स बरोबर मायनस नऊ छेद दोन आणि आता प्लस एक शेत प्लस एक शेत दोन तो बरोबरच्या पलीकडे गेल्यावर मायनसमध्ये जाणार म्हणजे एक छेद दोन आता यक्स बरोबर छेत समान आहे त्याच्यामुळे दोन घेतलं नऊमधून एक गेले डायरेक्ट म्हणजे नऊमधून एक गेले उरतो एक आठ उरतो किंवा एक्स बरोबर वजा वजा अधिक म्हणजे दहा तो पण मायनसचा छेदा समान आहे त्याच्यामुळं दोन घेतलं एक्स बरोबर बेग बे बे चोक आठ किंवा एक्स बरोबर बेग बे बे पण दहा तो पण मायनसचा ठीक आहे म्हणजे एक्स व्हॅल्यू काय आली आपल्याचं एक्स बरोबर चार आणि एक्स बरोबर वजा पाच